आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्त वाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। बदलापूर नगरपालिका निवडणुका सुमारे 2 वर्ष विविध कारणांमुळे रखडल्या होत्या। आता मात्र निवडणुकीचे बिगुल वाजले असून वॉर्ड रचना आरक्षण यामध्ये खुलेआम पक्षपातीपणा करण्यात येतोय। आता मतदार यादीत सुद्धा ठरवून घोळ घालून उमेदवार अडचणीत कसा येईल याचे षडयंत्र केले गेले असल्याचे उघड झाले आहे। बदलापूर शहराचे भाजपचे शहर उपाध्यक्ष दिनेश भोसले यांनी आरोप केले आहेत। त्यांच्या प्रभागातील सुमारे 1000 नावे 1 ते 23 प्रभागात 20 ते 25 असे मतदार याप्रमाणे विखरून टाकलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यावेळी अनेक मतदारांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे। सध्या काही मतदार माझ्या सोबत आहेत। प्रभाग क्रमांक 23 मधून काही मतदारांची जी नावं आहेत ती प्रभाग क्रमांक 7 मध्ये गेलेली आहेत। मतदार आपल्या सोबत आहेत, नक्की त्यांच्याकडून पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकी ते राहतात कुठे आणि काय सांगाल। प्रभाग क्रमांक खरंच तुमचे म्हणजे बदलण्यात आले का? जय हिंद, मी रवींद्रराव भोसले। 4 वर्षापूर्वी मी बदलापूर शिरगाव इथे वास्तव्यास आलेलो आहे आणि 6 महिन्यापूर्वीच मतदार यादी अपडेशनमध्ये माझं नाव चेंज करून मी वार्ड नंबर 45 आता सध्याचा प्रभाग क्रमांक 23 मतदार यादीत नाव दिलेलं गेलेलं आहे। त्याप्रमाणे माझं वोटर लिस्ट मतदान कार्ड आले, माझ्या परिवाराचे, माझे 5 मतदान आहेत, माझ्या परिवाराचे मतदान कार्ड आले, पण सध्या मतदार यादी आलेली त्याप्रमाणे असं बघतो निदर्शनास आलेलं आहे की माझं मतदान किंवा मतदार यादी ही प्रभाग क्रमांक 7 शिफ्ट झालेली आहे। तर याच्यामध्ये थोडंसं मला असं वाटतं की जे प्रशासन आहे, जे हे निवडणूक आयोग आहे, यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। जो सदस्य मतदार ज्या प्रभागात राहतो आहे तिथंच त्याचं नाव असतं असणे आवश्यक आहे। अन्यथा मतदान करताना, आमचा हक्क बजावताना, मतदानाचा पवित्र हक्क बजावताना आम्हाला ती अडचण निर्माण होणार आहे आणि यातमध्ये गैरवर्तणूक किंवा गैरमार्ग हे अवलंबण्याची शक्यता आहे। हे असं होता कामा नये। आमचा अधिकार आहे, तो पवित्र अधिकार आम्हाला निभवता चालायला पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छितो। मतदान करताना आम्हाला खरं तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे, तसेच ज्या प्रभागात आपण राहतो त्या प्रभागातच आपलं नाव येणं गरजेचं आहे। जे काही स्थानिक प्रशासन आहे त्याने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं असं मत या ठिकाणी मतदारांनी व्यक्त केलेलं आहे। आणखी काही मतदार आपल्यासोबत आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। तुम्ही कुठे राहतात आणि तुमच्यासोबत पण असंच काही झालं? माझं पण मी पण एकच राहतो शिरगावमध्ये, जसं या सरांनी सांगितलं तसंच माझं आहे। माझ्या मुलांचं आणि मिसेसचं वोटिंग कार्ड आलेलं आहे, पण त्यांचं नाव तिकडे 7 नंबरवर म्हणजे म्हणतात ते आलेलं आहे, पण माझं पण वोटिंग कार्ड आलेलं नाही आहे, पण माझ्या मुलांचं आणि माझ्या मिसेसचं आले। म्हणजे इतरही मतदारांसोबत सारखेच घटना घडत आहेत, काय सांगाल? तुम्ही कुठे राहतात आणि तुमच्यासोबत पण असतात? शिरगाव बदलापूर ईस्ट भवानी हाइट में रहता हूँ और मेरा 6 महीने पहले फॉर्म भरा था, तो वो यादी है ना 7 नंबर में मेरी मिसिस की मैं गई है, मेरा बहु कार्ड ना, और 2 कार्ड आए हैं इलेक्शन और मेरा 2 बाकी है। मतदार यादी पाहता असताना असं निदर्शनास आलेलं आहे की जवळपास 450 ते 500 मतदारांची नावं प्रभाग क्रमांक 23 450 ते 450 मतदारांची नावं प्रभाग क्रमांक 23 सोडून इतर प्रभागामध्ये डिवाईड केलेली आहेत। हे जाणून बुजून आहे की आणखी कशी एक मानवी चूक आहे, हा शोधणंसुद्धा गरजेचं आहे आणि ही चूक करीत दुरुस्त करण्यात यावी अशी माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे। पुढील काही काळात निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यासाठी प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपापल्या तयारीला लागलेला आहे आणि अशातच जर प्रभागामध्ये आपले मतदार जे आहेत, आपल्या प्रभागामध्ये जे मतदार येतात त्यांची नामं इतर प्रभागामध्ये गेली तर उमेदवारासह ते जे काही मतदान करणारे आहेत त्यांना देखील ते त्यांच्यासाठी सुद्धा ते समस्या त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 23 जे काही मतदार आहेत त्यांची अनेकांची नावं जी आहेत प्रभाग क्रमांक 7 किंवा इतर प्रभागांमध्ये देखील गेले याचं आपल्याला मतदारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। स्थानिक प्रशासन जे आहे, निवडणूक आयोग आहे, यामध्ये कितपत लक्ष देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।
यामागे काही राजकीय व्यक्ती व नगरपालिका कर्मचारी यांनी मिळून संगनमत केले असल्याचे दिनेश भोसले यांनी सांगितले. पुढील काही काळात निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मतदान यादीमध्ये काहीतरी घोळ आहे असा आरोप तुम्ही करताय, नेमकी प्रकरण काय आहे? दुर्गा बदलापूर नगरपालिकेची जी 25/6/2022 रोजी जी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे. कारण आम्ही जो आमच्या माझ्या वार्डातली जवळपास माझ्या प्रभागातील जवळपास 1000 नावे वार्ड क्रमांक 1 पासून ते 24 पर्यंत इतरत्र विभागले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वार्डात 50-100 नावं गेलेली आहेत आणि त्याबद्दल आम्ही हरकती दाखल केलेली आहे. काय मागणी आहे नेमकी निवड नगर परिषदेकडे तसेच निवडणूक आहे? कसं आहे, 2020 ही सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली होती, ती कोरोनाच्या महामारीमुळे कोविडमुळे ही 2022 पर्यंत रखडली गेली. दरम्यान एक सदस्यीय प्रभागापासून आता बहुसदस्यीय प्रभाग ही संकल्पना राज्य शासनामार्फत त्याचा निर्णय केला आणि आता बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आहे. तर त्याचे प्रभाग जे आहेत ते प्रभाग काढले आणि प्रभागाची रचना करताना सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घोळ आणि गोंधळ हा अधिकाऱ्यांनी केला आहे असा माझा थेट आरोप आहे. कारण जर प्रगणक गटाचा दाखला तुम्ही देत आहात तर प्रगणक गट जो आहे तो दाखल तिथं नेमताना किंवा काढताना किंवा त्याची आरेखन करताना तुम्ही जी प्रभागाची रचना केली आहे ती पाऊलवाटेने आणि पायवाटेने केली आहे. मग पायवाटेने आणि पाऊलवाटेने करताना जर त्या प्रभागातील मतदारांचा समावेश हा त्याच प्रभागात करणं हे आवश्यक होतं, मग इतर प्रभागातल्या मतदारांची नावं त्या समावेश त्या प्रभागात समाविष्ट करणं हे चुकीचं ठरेल. मी उदाहरणादाखल आमच्या 23 नंबर प्रभागाबाबत बोलतो की सम्राट अशोकनगर गवळीवाडा हा प्रभागात जोडला, बट जोडताना त्यांनी प्रगणक गटाचा दाखला दिला आणि आरक्षण जे आहे ते अनुसूचित जातींसाठी ठेवलं. मग त्या प्रभागातली जी तुम्ही आरेखन केलं आहे प्रभागाचं, ते प्रभागाचं आरेखन करताना तुम्ही मधल्या पायवाट्याने आणि पाऊलवाट्याने तो फोडला. मग बरं, फोडला फोडला जागेवर जाऊन त्याची यादी तयार करायला हवी होती. यादी तयार करत असताना तुम्ही काय केलं की संपूर्ण प्रगणक गट हा जो आहे तो त्याच्यामध्ये टाकला. मग संपूर्ण प्रगणक गट जर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा होता तर त्या पद्धतीने तुम्ही प्रभागाची रेखा सीमांकन करायला हवं होतं, ते तुम्ही केलेलं नाही. प्रत्यक्ष जागेवरून मतदारांची शहानिशा न करता ह्या अशा प्रकारचा प्रभाग रचना ही तुम्ही थोपलेली आहे असा माझा आरोप आहे. दुसरी गोष्ट अशी की गेल्या काही काळामध्ये आम्ही नवीन मतदारांची नोंदणी केली आहे. कारण शिरगाव हा भाग असा आहे की ज्याच्यामध्ये सातत्याने लोकसंख्या वाढते, नवीन नवीन इथे इमारती तयार झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये लोक राहायला येतात आणि ते आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवत आहेत. अशा प्रकारची नावं आम्ही नोंदवली होती. 31 मे 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या राज्य निवडणूक आयोगाने प्रदर्शित केलेल्या प्रकाशित केलेल्या यादीप्रमाणे जर तुम्ही त्याचा दाखला देऊन ही निवडणूक प्रारूप यादी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुळगाव बदलापूरची तयार केली असेल तर त्या सगळ्या मतदारांचा समावेश हा यादीमध्ये व्हायला हवा होता. जसं की आमच्या प्रभागातील आम्ही नोंदवलेल्या जवळपास 300-350 लोकांची नावं जी त्या यादीत आलेली आहेत जी राज्य निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्ये, परंतु या प्रारूप यादीमध्ये त्याचा समावेश नाही. हा एक आक्षेप आहे. दुसरा आक्षेप असा आहे की आमच्या प्रभागातील जवळपास 1000 मतदारांची नावं जी ज्या यादीमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की शिरगाव आपटेवाडी, शिरगाव रामनगर, शिरगाव वाजपे, नंतर चैतन्य संकुल वगैरे ही जी नावं आहेत, ही नावं जर तुम्ही प्रभाग क्रमांक 23 मध्ये न घेता तुम्ही पश्चिमेच्या प्रभागांमध्ये त्याची नावं तुम्ही समाविष्ट करतात म्हणजे तुम्ही झोपले होता, तुम्हाला ते वाचताही येत नाही असा माझा एक आक्षेप असू शकतो. आहेच किंबहुना ह्या सगळ्या मतदारांना तुम्ही त्यांच्या प्रभागात राहत असताना देखील दुसऱ्या प्रभागात ढकलण्याचं हे जे पाप केलेलं आहे ते चुकीचं आहे, ते तात्काळ सुधारलं गेलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि आम्ही ही जी काही आमची तक्रार आहे जवळपास 1000 मतदारांची ते आम्ही रीतसर नगरपालिकेच्या प्रशासनाला दाखल केलेली आहे. त्याचबरोबर हे आम्ही
तसंच्या तसं राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहोत. आम्ही त्याचबरोबर याची तक्रार देखील आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे पण करणार आहोत. आम्हाला याबाबत न्याय मिळावा आणि ही अनागोंदी थांबवावी. जे म्हणजे याच्यामध्ये आम्हाला अशी शंका पण यायला लागली की हे कुणीतरी जाणीवपूर्वक केलेलं आहे का, अशा प्रकारची शंका देखील आम्हाला याबाबत यायला लागलेली आहे. तर आमचा हा आक्षेप आहे, हा आक्षेप आम्ही नोंदवतो. प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरे, आपले बदलापूर. माफक शुल्क आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम कॉलेजच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या बदलापूर पासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेल्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. वयाची कोणतीही अट नाही बरं. प्रोजेक्टर, एसी क्लासरूम, फुल फ्लेज कमर्शियल किचन, अनुभवी शिक्षक, कमीत कमी फी, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, प्लेग्राउंड, पार्किंग एरिया, मल्टी स्पेशालिटी रेस्टॉरंट, हॉस्टेल, देशात परदेशात नोकरीची सुवर्ण संधी ही. तर मग वाट कसली बघताय? आजच प्रवेश घ्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला.